रामराम मंडळी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, शेतीचा विषय थोडा बाजूला सारून आपला आजचा विषय आहे की टायटॅनिक हे जहाज का बुडाले, याचे खरे कारण काय आहे. तर इतिहासात घडून गेलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्याला जशी दाखवली जाते तशी असू शकते किंवा नसूही शकते. त्यामुळे त्या घटनांमागे येतात ते मिथ्य आणि मितके, म्हणजेच कॉन्स्पिरसी थेरीज. यातून काही लोक त्या घटनेमागील बारीक सारीक पुराव्यांचा अभ्यास करून काही सिद्धांत मांडतात, त्यातले काही खरे ठरतात तर काही केवळ सिद्धांतच राहतात. अशीच एक घटना 20व्या शतकाच्या सुरुवातीला घडली, ती म्हणजे RMS टायटॅनिक जहाजाची बुडणे किंवा बुडवणे. टायटॅनिकचे बुडणे ही 20व्या शतकातील प्रमुख घटनांपैकी एक घटना. ही घटना घडली की घडून आणली गेली यात अजूनही संभ्रम आहे. त्या संदर्भात काही सिद्धांत मांडले आहेत, ते आज आपण या व्हिडिओतून पाहू. JP Morgan ने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना ठार मारण्यासाठी हा अपघात घडून आणला अशी एक थेरी आहे. हा सिद्धांत असे सांगतो की लक्षाधीश JP Morgan याने जॉन जेकॉब ॲस्टर, इसाडोर स्ट्रॉस आणि बेंजामिन गुगेनहेम लक्षाधीश अशा धनवान व्यक्तींना मारण्यासाठी टायटॅनिक जहाजाचा अपघात घडून आणला. कारण या तीन व्यक्तींचा फेडरल रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेला विरोध होता. त्यांच्या मार्गात याचा अडथळा होता कारण ही फेडरल रिझर्व्ह बँक लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणार होती. आणि ही तीच फेडरल रिझर्व्ह बँक आहे ज्यामुळे अमेरिका आज तथाकथित महासत्ता आहे. 1909 साली JP Morgan याने वॉल स्टार लाइनर ताब्यात घेतली. ही कंपनी प्रचंड तोट्यात होती, तरीही मॉर्गनने कंपनी ताब्यात घेऊन त्याच्या व्यावसायिक कौशल्याने कंपनी रुळावर आणली. त्याने 1909 सालीच एक भव्य प्रवासी जहाज बांधायला घेतले. 1911 मध्ये हे जहाज तयार झाले. जहाज तयार झाल्यावर कधी न बुडणारी जगातील एकमेव जहाज अशी जाहिरात जगभर प्रसिद्ध केली. अशा प्रकारे जाहिरात केल्यामुळे अनेक लक्षाधीश धनवान लोक या प्रवासाकडे आकर्षित झाले. यामध्ये जॉन जॅकोब ॲस्टर, एसाडोर स्ट्रॉस आणि बेंजामिन गुगेनहेम हे मान्यवर आकर्षित झाले. हे तिघेही या प्रवासाला तयार झाले. मग उजाडला तो दिवस 10 एप्रिल 1912, ज्यावेळी RMS टायटॅनिक जहाज साऊथ हॅम्प्टनवरून 2220 प्रवाशांसोबत न्यूयॉर्क शहराला रवाना झाले. प्रवास चालू असतानाच हे जहाज एका आवाढव्य अशा आईस फील्डला जाऊन धडकले व हेलकावे खात जिवंतपणाच्या सर्व खुणा पुसत अटलांटिक महासागरात विसावले. कधी न बुडणारे जहाज त्याच्या पहिल्याच प्रवासात बुडाले. याच अपघातात फेडरल रिझर्व्ह बँकेला विरोध करणारे जॉन जेकॉब ॲस्टर, इसाडोर स्ट्रॉस आणि बेंजामिन गुगेनहेम हे अमेरिकेचे आर्थिक सम्राट संपले. आता प्रश्न हा आहे की या बराड्डे व्यक्तींना संपवण्यासाठी तर हा कट रचला गेला नाही, तर साऊथ हॅम्प्टनवरून ज्यावेळी जहाज निघणार त्या ऐनवेळी JP Morgan ने आजाराचं कारण देऊन तिकीट रद्द केले. परंतु 2 दिवसांनी काही लोकांनी त्याला फ्रान्सला ठणठणीत अवस्थेत पाहिलं होतं. प्रचंड मोठा आईसबर्ग दिसत असतानाही वॉच स्टार लायनरचा CEO जोसेफ ब्रुसने जहाजाची गती कमी करण्याचे आदेश दिले नाही. हा जोसेफ ब्रुस या जहाजाच्या अपघातातून सुखरूप बाहेर आला व वाचला. टायटॅनिक कसा बुडला याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या असल्या तरी हिमनगर वादळ्यानेच तो बुडाला आहे हे सत्य आहे. या सगळ्या कॉन्स्पिरसी थेरीजवरून खूप असे प्रश्न निर्माण होतात ज्यामुळे टायटॅनिकच्या बुडण्यामागे मोठे षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. साऊथ हॅम्प्टन येथून न्यूयॉर्कला चाललेला हा अतिविशाल जहाज 1912 साली प्रवासास निघाला. 1235 प्रवासी यात सामील आहेत. अत्यंत महाग असलेला हा प्रवास म्हणजे पैशांनी अखेरीस प्रत्येक प्रवाशाच्या आयुष्यात महागडा ठरला. फक्त 783 प्रवासी वाचले. समुद्रात झालेला सर्वात मोठा अपघात म्हणून याची नोंद इतिहासात झाली. यावर आधारित मूव्ही भरपूर गाजली. सुसाट वेगात निघालेला हा जहाज प्रचंड हिमनगाने आकलन न झाल्यामुळे दुभंगून खोल समुद्रात बुडाला. टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला गेला. 9 किलोमीटरवरील एका जहाजाने ते पाहिले, पण ते जहाज समुद्री जीवांची तस्करी करणारे होते. त्यांनी विचार केला, आपण गेलो तर आपले भांडे फुटेल व आपला
वेळ जाऊन नुकसान पण होईल ते गेले नाहीत. 18 किलोमीटरवर कॅलिफोर्निया नावाचे जहाज होते, त्याने सुद्धा मदतीचा प्रकाश पाहिला. पण रात्रीची वेळ आहे, वाटेत आईसबर्ग आहेत, सकाळी जाऊ असा विचार केला व ते सकाळी गेले. तोवरच जहाज पूर्ण बुडून 4 तास झाले होते. तसेच 68 किमी वर कैथरीन नावाचे जहाज होते, त्यांनी हा प्रकाश पाहिला व ते त्वरित मदतीसाठी वळले. पोहोचले तोवर खूप उशीर झाला होता, तरीसुद्धा त्यांनी 400-500 लोकांना वाचवले. थोडक्यात तुम्हाला आयुष्यात 3 प्रकारचे लोक भेटतात. 1, त्यांच्यावर स्वार्थानुसार अजिबात तुमचा विचार न करणारे. 2, त्यांच्या वेळेनुसार सवडीप्रमाणे मदत करणारे. आणि 3, कुठचाही विचार न करता तुमच्या मदतीसाठी बेधडक हात देणारे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो. व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमधून सांगा. धन्यवाद.